सावंगीतील महावितरण कार्यालयातील कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेले त्याच्या झंडा चौक येथील रहिवासी साड्याचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडून प्राप्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या क्वारंटाईन करण्याकरिता नावे नोंदणी तसेच राहत असलेल्या परिसरात कंटेनमेंट झोन घोषित करून सील करण्याचे कार्य युद्धस्तरावर सुरू झाले आहे. 18 जूनला महावितरण कंपनी सावनेर कार्यालयात कार्यरत असलेले कुराड येथील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आल्यापैकी 3 रुग्णांचे नमुने आज पॉझिटिव्ह आले. त्यात नागपूरतील 2 महिला, सावनेर येथे कार्यरत महिला कर्मचारी व 1 युवक सावनेर झंडा चौक येथील रहिवासी असून तो बाजार चौकातील एका दुकानात कार्यरत असल्याची माहिती असून त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्याच्या कार्यास सुरुवात झाली आहे. आज कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला हा युवक बाजारातील एका दुकानात काम करत असून त्याच्या संपर्कातील दुकानदाराच्या परिवारातील 9 लोकांना सोबतच दुकानात काम करणाऱ्या 1 मुलीसह 10 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्याच्या संपर्कात असलेले झंडा चौक पहिले पार सावनेर तसेच इतरांच्या शोध कार्यास वेग आला असून सदर युवकाच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करण्यात येण्याची माहिती मुख्याधिकारी रवींद्र भिलाव यांनी दिली आहे. संपूर्ण परिसर सॅनिटाईज करून कोरोना विषाणू मुक्त करण्यासाठी युद्धस्तरावर कार्य करत असून सदर परिसरातील 11 कुटुंबातील 55 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज सावनेर येथील झंडा चौक परिसरामध्ये 1 कोरोना रुग्ण आढळल्यामुळे सावनेर नगरपालिकेच्या वतीने संपूर्ण परिसर हे सील करण्यात आलेलं आहे. आपण बघून राहिलेलं रस्त्याच्या त्या बाजूनी पूर्ण आवागमन बंद करण्यात आलेलं आहे. त्याचप्रकारे या प्रकारचे बॅरिकेड्स या परिसरामध्ये येणाऱ्या सर्व क्षेत्रावर लावण्यात आलेले आहे. 24 तास करीता किशोर ढुंडले, सावनेर.